एका तरुणाच्या पाकिटातून 9,000 रुपये काढून घेतल्याची घटना विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी, नानासाहेब रावसाहेब कोडक व 29 राहणार आवंढी तालुका जत जिल्हा सांगली यांना एका अनोळखी इसमानं त्याची MH06AQ7783 ही मोटारसायकल त्यांच्यासमोर उभी करून मार्केट यार्डासमोर एका माणसाला धडक बसली असून तू माझ्यासोबत चल असं म्हणून मोटारसायकलीवर पाठीमागं बसवून सरकारी जनावरांच्या दवाखान्याच्या बाजूला नेऊन थांबवलं. त्यानंतर तिथं मारहाण करून पाकिट जबरदस्तीनं हिसकावून घेऊन पाकिटातील 9,000 रुपये काढून घेतले आणि चोरटा मोटारसायकलीवर पसार झाला. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करतायत.